हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मजेत ना? मी प्रीती अनिल अनंतवार, प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. लवकरच नवरात्री सुरू होणार आहे आणि आपल्या सर्वांना उपवास असतो, त्यासाठीच आज आपण उपवासाच्या जलेबीची रेसिपी पाहणार आहोत. अगदी परफेक्ट आणि टेस्टी बनते. चला तर पाहू त्याची कृती. मी इथे भगर म्हणजेच वरईचे तांदूळ अगदी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. छोट्या वाटीनी 3 वाटी प्रमाण घेणार आहोत आपण. बरेच जण याला वरईचे तांदूळ म्हणतात, हिंदी तर याला समाके चावलसुद्धा म्हणतात. गॅसची फ्लेम स्लो करूनच ही भगर भाजायची ही एक महत्त्वाची टीप आहे. याची आपण भाजणी तयार करून घेणार आहोत. 3 वाटी भगर टाकून घेतलेली आहे मी इथे आणि याला अगदी 1-2 मिनिटंच भाजून घ्यायचं आहे. यामध्येच मॉइश्चरपणा कमी होईल एवढंच भाजायचं आहे, खूप जास्त वेळ भाजायचं नाही आहे. 1-2 मिनिट झालेली आहे, भगर भाजून तयार आहे. याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होऊ देऊया. याच कढईमध्ये छोट्या वाटीने ज्या वाटीने भगर घेतली त्याच वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. 3 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाणा असं प्रमाण घेतलेलं आहे. साबुदाणा मात्र स्लो गॅसवरच भाजायचा आहे आणि भाजल्यानंतर तो फुगतो तोपर्यंत भाजायचा आहे. फक्त करपलं नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे. 1-2 मिनिट साबुदाणा भाजून घेतलेला आहे आणि छान फुगलेला आहे. या स्टेजवर साबुदाणा प्लेटमध्ये काढून भगर आणि साबुदाणा पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत. आणि थंड झाल्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून अगदी बारीक फिरून घेतलेलं आहे. तुमच्या पॉटमध्ये मिश्रण बारीक होत नसेल तर चाळणीने चाळून पुन्हा जे जाडसर मिश्रण राहिलं ते फिरून घेऊ शकता. अशा पद्धतीने मी इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे. पाहू शकता बारीकच आहे, खूप जाडसर नाही आहे. छोट्या साईजचा उकडलेला आलू घेतलेला आहे मी इथे. या आलूवरचे साल काढून घेणार आहोत. छोटं मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. छोट्या आलूला चांगलं किसून किंवा मॅश करून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे. आलूच्या साईजनुसार दुधाचं आणि भाजणीच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1/2 कप दूध घेतलेलं आहे. हे दोन्ही मिश्रण अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरच्या पॉटमधून. यामध्ये आलूच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची. अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि दुधाचं प्रमाण एकदम जास्त टाकायचं नाही आहे. अगदी थोडं टाकून मगच मिक्सरमधून फिरवायचं आहे. पोहे खायच्या चमच्यांनी 4 चमचे भाजणीचं पीठ टाकून घेणार आहोत. पिठाचंही प्रमाण एकदम न टाकता थोडं टाकायचं, लागल्यास पुन्हा टाकून घेऊ शकता. या छोट्या वाटीने 1 वाटी प्रमाण झालेलं आहे. इथे मी फूड कलर घेतलेला आहे ऑरेंज कलरचा. चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि चिमूटभर सोडा. चिमूटभर ऑरेंज फूड कलर तुम्ही खात नसेल तर केसर टाकलं तरी चालेल. चिमूटभर उपवासाचे मीठ आणि चिमूटभर सोडा. सोडा जर खात नसेल उपवासाला तर नाही टाकलं तरी चालेल. सर्व मिश्रण मिक्सरमधून स्मूथ फिरून घेतलेलं आहे. आपलं बॅटर एवढं घट्ट असायला हवं, पाहू शकता. लागल्यास दूध किंवा भाजणीच्या पिठाचं मिश्रण टाकून पुन्हा मिक्सरमधून बारीक फिरून घ्यावे. सर्व मिश्रण मिक्स करून बाजूला ठेवून घेऊ. तोपर्यंत आपण जिलेबीसाठी पाक तयार करून घेऊ. मी इथे 1/2 वाटी साखर घेतलेली आहे. गंजामध्ये साखर टाकून घेऊया. साखर भिजेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि साखर चमच्याच्या साह्याने हलवून विरघळून घ्यायची आहे. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. अजून 1-2 मिनिटं पाक शिजवून घेऊया. ज्याप्रमाणे आपण गुलाबजामुनचा पाक तयार करतो त्याप्रमाणेच हा पाक तयार करून घ्यायचा आहे. उपवासाला फूड कलर चालत असेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा किंचित ऑरेंज फूड कलर टाकू शकता किंवा केसरसुद्धा टाकून घेऊ शकता. मी इथे 4-5 थेंब लिंबाच्या रसाचे टाकलेले, यामुळे पाकातील साखर घट्ट होणार नाही. तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आवडत असल्यास थोडीशी विलायची पूडसुद्धा टाकू शकता. पाक छान चिकट झालेला आहे आणि चमच्याने पाहू शकता शेवटी अशा पद्धतीने थेंब पडत आहे आणि बोटांनी पाहिल्यानंतर हा पाक चिकट आहे. या स्टेजवर गॅस बंद करून घेऊ. आपण जे मिश्रण तयार केलं जिलेबीचं त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. मी इथे जिलेबी बनविण्यासाठी एक पॉलिथिन घेतलेली आहे. तुमच्याकडे बॉटल असेल जिलेबी बनविण्यासाठी तर ते सुद्धा घेऊ शकता. उपवासाची जिलेबी बनवणार असल्यामुळे पसरट पॅन घ्यायचं आहे, नॉनस्टिकचं असेल तर खूपच छान. यामध्ये तूप टाकून घेत आहे मी. तुम्ही शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता उपवासाची असल्यामुळे. 1 ग्लास घेतलेलं आहे, यामध्ये पॉलिथिन ठेवून घेतलेलं आहे. जिलेबीचं बॅटर घट्ट वाटल्यास दूध टाकून घेऊ शकता किंवा पातळ वाटल्यास पुन्हा भाजणीचे पीठ टाकून मिक्सरमधून फिरून सर्व बॅटर कोणमध्ये टाकून अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे. मी पुन्हा काहीही टाकले नाही. आपण जे सुरुवातीला प्रमाण घेतले ते अगदी परफेक्ट चाललेलं आहे. बॅटर खूप पातळ घ्यायचं नाही आहे, थोडंसं घट्टच असायला हवं. अशा पद्धतीने कोन तयार करून कोनला फोल्ड करून वरच्या भागाला रबर लावून पॅक करून घेतलेलं आहे. जिलेबीचा कोन तयार झालेला आहे. कैचीच्या साह्याने इथे जिलेबीचा आकार येईल एवढंच कट करून घ्यायचं आहे आणि वाटीमध्ये थोडंसं बॅटर टाकून पाहूया. छान पडत आहे. जिलेबी बनविण्यासाठी पसरट आणि नॉनस्टिकचा पॅनच घ्यावा ही एक महत्त्वाची टीप आहे. गॅसची फ्लेम स्लो करून तूप गरम करून घेतलं. तूप जास्त पण गरम होऊ द्यायचं नाही. अशा पद्धतीने
यामध्ये जिलेबी टाकायची. जिलेबी गोलाकारामध्ये टाकल्यानंतर शेवटी अशा पद्धतीने मध्यभागी टाकून मग उचलावी. अशाच पद्धतीने काही जिलेबी तुपात टाकून घेतलेली आहे आणि ती जिलेबी स्लो गॅसवर तळू द्यावी. लगेच पलटवायची नाही ही एक महत्त्वाची टीप आहे. थोडा वेळ झालेला या स्टेजवर आपण जिलेबी पलटून घेऊया. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जिलेबी तेलात टाकल्याबरोबर विरघळत असेल तर त्यामध्ये अजून भाजणीचं पीठ टाकून मिक्सरमध्ये फिरून पुन्हा कोणमध्ये टाकून जिलेबी तयार करून घेऊ शकता. सर्व जिलेबी इथे तळून तयार आहे. याला झारामध्ये काढून आपण जो पाक तयार केला त्यामध्ये टाकून घेऊया. जिलेबी पाकात टाकल्यानंतर चमच्याच्या साह्याने खालीवर करून घेऊ. 2-3 मिनिटे या जिलेबीला पाकामध्येच राहू देऊया. तोपर्यंत दुसरी जिलेबी तयार करून घेऊ शकता. 2-3 मिनिटं झालेली आहे. जिलेबीमध्ये पाक छान मुरलेला आहे. या स्टेजवर जिलेबी प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व जिलेबी तुपात टाकून तळून घेऊ. तूप जास्त गरम होऊ द्यायचं नाही ही एक महत्त्वाची टीप आहे. आणि जिलेबी टाकल्यानंतर शेवटी मध्यभागी अशा पद्धतीने टाकून लगेच पलटवायची नाही आहे. थोड्या वेळानंतर जिलेबीला पलटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूंनी जिलेबी तळून तयार झालेली आहे. याला झारावर काढून घेऊया आणि सुरुवातीप्रमाणेच या जिलेबीला सुद्धा पाकामध्ये टाकून घेऊ आणि 1-2 मिनिटं मुरू देऊया. सर्व उपवासाच्या जिलेबी तळून घेतलेल्या आहेत. काही जिलेबी थोड्याशा जास्त लाल झालेल्या आहेत आणि काही जिलेबी थोड्याशा कमी लाल झालेल्या आहेत. पण अगदी मस्त कुरकुरीत बनलेल्या आहेत विकतच्या सारख्याच. तुम्ही जर अशा पद्धतीने जिलेबी बनवाल आणि कुणाला खायला दिली तर त्यांना ओळखूसुद्धा येणार नाही की ही जिलेबी उपवासाची आहे म्हणून. एक जिलेबी खाऊन पाहिलेली आहे. याचा पाकसुद्धा अगदी जिलेबीमध्ये मध्येपर्यंत मुरलेला आहे आणि चवसुद्धा अगदी मस्त झालेली आहे आणि कुरकुरीतसुद्धा झालेली आहे. मी या जिलेबीचा तुम्हाला आवाज ऐकवते. क्रिस्पी झालेली आहे. उपवासाच्या जिलेबीप्रमाणेच साधी इन्स्टंट जिलेबी कशी बनवायची त्याचा व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर प्रीती अनंतवार रेसिपी चॅनलवर टाकलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुमची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. उपवासाच्या व्हिडिओमध्ये ज्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या त्या सर्व लक्षात ठेवाव्यात. आणि ज्या साईजचं तुम्ही आलू घेतलेलं आहे त्यानुसारच दुधाचं आणि भाजणीच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला नक्कीच कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.